साइकिन वरती आहे तो म्हणजे महेंद्र अंधेरी, योगेश पवार आपल्याकडे दोन आहेत, एक आहे तो म्हणजे स्पेनचा जो लेफ्ट हँड फलंदाज आहे जो 40+ आहे, आणि हा योगेश पवार आपण पाहिला तर मानगाव कोलाड येथील हा आपण खेळाडू पाहतोय. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जाऊन मॅन ऑफ द सिरीज घेणं असेल किंवा त्याच वेळेला उत्कृष्ट फलंदाज घेणं असेल आपण सातत्यानं पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये देखील त्याच्या खूप चांगल्या धावा आहेत, कारण अगोदरच्या मॅचचा आपण आढावा घेतला तर त्याने वैयक्तिक खूप साऱ्या धावा इथे खोऱ्यानं जमा केलेल्या आहेत. त्याच्यामुळे कोणता संघ या ठिकाणी फायनल असणार आहेत, मॅन ऑफ द सिरीज कोण असेल, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, इकॉनॉमिकल बॉलर किंवा त्याच वेळेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, अशी विविध स्वरूपाचे चषक या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतील. तर येणारे 18 बॉल 25 धावांची गरज. पहिलाच बॉल गोलंदाज इथे सज्ज होतोय. जिमी नाटेकर एक वेगवान आणि तेज तर्रार हा गोलंदाज आहे, मुंबईवरून बिलॉंग करतोय, परंतु आज मात्र मुरुड संघासाठी खूप चांगल्या पद्धतीचं डेडिकेशन समर्पण मात्र दिलेलं आहे. आपल्या संघासाठी इथे 100% एफर्ट्स देण्याचा प्रयत्न त्यांनी पूर्णपणे स्पर्धेमध्ये केला. आता अंतिम सामन्यामध्ये कशा पद्धतीने योगदान देईल हे देखील पाहण्यायोग्य असेल. 18 बॉल 25 धावांची गरज. पहिलाच बॉल इथे अकोट टप्प्याचा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे दाद देखील मागितली, परंतु जिमी नाटेकरची जी गोलंदाजी आहे ती ओळखण्यासाठी नक्कीच तुमची नजर तीक्ष्ण असावी लागते. इथे योगेश पवारला प्रत्येक बॉलवरती नजर ठेवावी लागेल, प्रत्येक बॉल बघून इथे मात्र बॅटवरती घ्यावा लागेल, लॉफ्ट करावा लागेल. पहिलाच बॉल इथे डॉट, अजून देखील 5 बॉल शिल्लक आहेत. लोअर फुल टॉस चांगला इथे मात्र फटका सजवलाय आणि या बॉलवरती खराब क्षेत्ररक्षण, चेंडू अडवणं फार गरजेचं होतं. या बॉलवरती चेंडू सीमा पार, येतोय चौकार. चोवीस धावा केली आहेत, 25 धावांचं लक्ष आहे, त्यापैकी पहिल्याच बॉलवरती डॉट तर दुसऱ्या बॉलवरती चौकार, धावा सेव्ह कराव्या लागतील. क्षेत्ररक्षकाची साथ मात्र इथे नक्कीच लागणार आहे, कारण फक्त गोलंदाज इथे मॅच जिंकू शकत नाही तर तुमचं क्षेत्ररक्षण सुद्धा मॅटर करतं. पुन्हा एकदा इथे फटका फसलाय, तेथे क्षेत्ररक्षक लावलेला आहे, इथे मात्र पकडणार का कॅच, आणि इथे मात्र फायनलच्या मॅचमध्ये तुम्ही अशा जर चुका केल्या तर तुम्हाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागेल. टेनिस क्रिकेटची स्पर्धा, फायनलचा सामना, आणि अशा वेळेला तुम्ही तर असे सजल झेल सोडलेत. आणि जीवनदान कोणाला दिले तर योगेश पवारला दिले. योगेश नावाचे जे खेळाडू असतात ते फार घातक असतात, मग योगेश पवार असेल, योगेश पेनकर असेल, असे बरेचसे जे खेळाडू असतात ते घातकी असतात. त्याच्यामुळे इथे देखील मैदानावरती योगेश आहे, त्याला तुम्ही संधी दिलीत आणि त्या संधीचं सोनं आता कशा पद्धतीने करेल हे देखील पाहण्यायोग्य असेल. महेंद्र अंधेरी स्ट्रायकिंग एंडवरती खूप चांगला फटका घेऊन काढलेला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल धाव, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सी मारेशेच्या बाहेर, येतोय चौकार. बॅटिंग करणाऱ्या संघाने कुठला बाबा वगैरे बघितलाय का किंवा काहीतरी जादूटोणा केलाय काय, परंतु मित्रांनो आपल्या नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वावर विश्वास असावा लागतो, कारण जीवनाच्या प्रत्येक वळणावरती आपले विचार, आपले व्यवहार आणि आपली कर्मच आपले भाग्य लिहित असतात. त्याच्यामुळे आपल्या नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वावर विश्वास असणं फार गरजेचं आहे. येथे अप्रतिम असा फटका घेऊन काढलाय, या बॉलवरची चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या दिशेनं, वेट फॉर अंपायर डिसिजन. आणि या बॉलवरती एकच धाव फक्त मिळणार आहे, एका धावेच्या 6 यानं संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावरती. अंतिम बॉल असणार आहे आणि अजूनही जिंकण्यासाठी इथे येणारे 13 बॉल 15 धावांची गरज, 13 चेंडू आणि 15 धावा. जिमी नाटेकर खूप चांगला प्रयत्न करतोय, परंतु इथे क्षेत्ररक्षकांची साथ लाभली नाहीये. येथे फसवलंय, सकवलंय, चेंडूमधून पूर्णपणे गती काढून घेतली होती आणि त्याच कारणास्तव फलंदाजाला इथे पूर्णपणे विवंचनेमध्ये सापडलंय, परंतु आता वेळ थोडीशी निघून गेलेली आहे. खराब क्षेत्ररक्षण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तरी देखील सामना संपलेला नाहीये, कारण 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आता 15 धावांची गरज.
बारा चेंडू पंद्रह धावे की गरज कित्येक सामने अपन पाहतोय असं वाटत असतं की हे सामना बैटिंग करना संघाकडे अगदी आरामात जाईल, परंतु असं नसतं। जर या षटकामध्ये सहा धावा खर्च केला तरी शेवटच्या षटकामध्ये नऊ धावा उरू शकतील आणि सहा बॉल मध्ये नऊ धावा अशा क्लायमेटिक कंडिशनला काढणं फार गरजेचं असतं, कारण हवा सुद्धा दमट झालेली आहे, चेंडू सहज सीमापार करता येत नाहीयेत। त्याच्यामुळे ही मॅच इंटरेस्टिंग होणार याच्यामध्ये मात्र कोणत्या प्रकारची शंका नाहीये। जिथे बारा बॉल जिंकण्यासाठी पंधरा धावेची गरज। रोहन नाईक अप्रतिम असा गोलंदाज आहे। जर या षटकामध्ये तुम्ही कमी धावा खर्च केल्या तर सागर सम्राट नावे हा संघ थोडासा नक्कीच पिछाडीवरती जाऊ शकेल, परंतु नाण्याची दुसरी बाजू बघितली तर जोपर्यंत महेंद्र अंधेरे आहे, जोपर्यंत योगेश पवार आहे, तोपर्यंत ही मॅच अगदी सहज मात्र ते जिंकून घेऊन जातील याच्यामध्ये काही शंका नाहीये। रायगड जिल्ह्यामध्ये हे दोन नावं अगदी गाजली नावं आहेत। महेंद्र अंधेरे अलिबाग तालुक्यामध्ये जवळपास तीन ते चार मॅन ऑफ द सिरीज त्याने या सीझनमध्ये घेतलेला आहे, तोच महेंद्र अंधेरे स्ट्राईक इनवरती। या बॉलवरती काय फटका सजवलाय, फटक्यामध्ये ताकद टायमिंग नजाकत मात्र पाहायला मिळेल। चेंडू ओव्हर द रोप येतोय, चौका। देखील घरी जायचं आहे आणि तोच माणूस आपल्या उराशी बागून येथे लॉफ्टे स्ट्रोक मारून सामना फिनिश करण्याच्या बेतामध्ये महेंद्र अंधेरेचा प्लॅन दिसून येतोय। 14 धावा धफलकावरती आले आहेत, 25 धावांचं लक्ष आहे, 11 बॉल मध्ये आता 11 धावेची गरज। बॉल टू रन देखील आपण मैदानावरती पाहू शकतोय। रोहन नाईक याने पहिल्याच बॉल होती ते चौकार खर्च केलाय। येथे फसवलंय चकवलंय, परंतु व्हाईट बॉल मात्र तुम्हाला नक्कीच व्हाईट असतो। एक धाव मात्र खर्च केली जाईल, 11 बॉल मध्ये 10 धावींची गरज, धाफलकावरती 15 धाव आलेले आहेत। महेंद्र अंधेरे कोलाड येथील आहे आणि त्याच वेळेला योगेश पवार हा देखील त्याच एरियामधील आहे। पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खूप चांगल्या पद्धतीचा फटका, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ओव्हर द रोप येतोय, चौकार। जिंकण्यासाठी 10 बॉल मध्ये 6 धावेची गरज। एका मोठ्या फटक्याने ते सामना फिनिश करेल की कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट हा मैदानामध्ये खेळ हे देखील पाहण्यायोग्य असेल। खूप चांगला फटका, पुन्हा एकदा अप्रतिम असा दर्जाचा फटका, चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार। मध्ये 2 धावेची गरज असणार आहे, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। येथे हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न करणार का, रनआउटची संधी असेल, परंतु या बॉलवरती 2 धावा पूर्ण केल्या आणि येथे या स्पर्धेचा अंतिम विजेता ज्या संघाचं नाव आहे सागर सम्राट नावे संघ, जोरदार।